बेलदार समुदाय ये भूला भटका और नजर में न आने वाला समाज है। हम पिछले कई दशकों से समाज की बेहतरी और न्याय के लिए संघर्ष कर रहे हैं। राज्य सरकार और शासन प्रशासन स्तर पर हम बेलदार समुदाय की विभिन्न मांगों से निवेदन देकर तंग आ चुके हैं। इसी तरह अगर सरकार और प्रशासन को जैसे भगवान को बकरे की कुर्बानी देनी पड़ती है, उसी तरह अगर मुझे होना पड़े तो महाराष्ट्र राज्य बेलदार समुदाय का अध्यक्ष होने के नाते मैं अपनी कुर्बानी देने को तैयार हूँ। अगर मेरी जान लेकर बेलदार समाज का उद्धार होता है तो मैं अपनी जान कुर्बान करने के लिए पीछे मुड़कर नहीं देखूंगा। इसलिए बेलदार समाज के न्याय के अधिकार के लिए महापुरुष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने सामाजिक समानता भूमि में क्रांति की। उसी क्रांति भूमि में 20 मार्च को चवदार झील पर आमरण अनशन पर जाने का इशारा रविंद्र चौहान ने दिया। महाराष्ट्र राज्यामध्ये बेलदार समाज राहतो, तो कुठे राहतो, कोणत्या परिस्थितीतलं जीवन जगतो याचा अभ्यास सरकारला माझ्या मते नाही आहे। कारण आमचा हा बेलदार समाज पिढ्यानपिढ्या दगडी फोडणे, मातीकाम करणे, गडकिल्ल्यांची बांधकामं करणं, विहीर बांधणं अशी कामं करत आला। आणि ही कामं करत असताना ज्या गावाला काम मिळेल त्या गावामध्ये आपलं बिराड घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी आपलं काम करायचं। तिथलं काम संपल्यानंतर आपलं बिराड बोजा घालायचा आणि दुसऱ्या गावी जायचं। अशा परीने आम्ही भटकत राहिलो, म्हणूनच आम्ही भटक्या समाजामध्ये मोडतो। आम्हाला कुठंच मूळगाव नाही आणि आम्हाला कुठं शेती, जागा, जमीन, घर, दार हे मागच्या पिढीला नव्हतं। आता कुठंतरी थोडंफार काही लोक आपले झोपड्या वगैरे सरकारी जागेत इतर ठिकाणी किंवा थोडंफार कुठं गाज घेऊन बसलेले आहेत, परंतु 1961 पूर्वीचा काळ जो होता त्या काळामध्ये आमची बिराड पालक ही कुठे कुठे एखाद्याच्या शेतामध्ये ज्या गावाला काम मिळेल तर कुठंतरी चावणीच्या समोर गुरुचरणावर किंवा एखाद्याच्या शेतामध्ये पाल ठोकून आमचा समाज राहत होता। त्यामुळं ज्यावेळी जातीचा दाखला काढायचा विषय येतो त्यावेळेला सरकार म्हणतं की तुम्ही मूळगावचा दाखला आण। एक तर आम्ही फिरस्तीत असणारा समाज, फिरत राहिलेला समाज आहे। मूळगाव म्हणून कुठं राहिला, कुठल्या गावात आम्हाला गावठाण मिळालं नाही किंवा एका ठिकाणी आमचा समाज पोट भरू शकत नाही म्हणून फिरत राहिला। आज अशी परिस्थिती निर्माण झाली की 1961 जर मूळगाव म्हटलं तर आम्ही फिरत असल्यामुळं आणि जागा जमीन आणि घरदार नसल्यामुळं आमच्या समाजाकडे लाईट बिल नाही, सातबारा नाही, असेसमेंटचा उतारा नाही आणि सरकार म्हणतं की तुम्ही आम्हाला मूळगावचा दाखला हा द्या। सरकारला हे मंजूर आहे की तुम्ही महाराष्ट्रातले आहात पण तुम्ही मूळगावचा दाखला आणत नाही, म्हणून आम्हाला शिक्षणापासून, नोकरीपासून, आरक्षणापासून आमचा समाज सरकारने वंचित ठेवला आहे। यामागची भूमिका अशी आहे की आजही इंग्रज जरी गेलेले असले आणि आज आपल्या देशाचं जरी सरकार आलेलं असेल तरी ह्या कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, ही सगळी सरकारं आमच्या समाजाबरोबर जातीवाद करतात। आमच्या समाजाबद्दल ह्या असणाऱ्या सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षांची सरकारं यांना कुठंतरी तिरस्कार वाटतो, तिरस्कार वाटतो, तुच्छता वाटते आणि म्हणून ही सर्व लोकप्रतिनिधींना माहिती आहे की बेलदार समाजाला मूळ गाव नाही। तर कोणताही राज्यभरातला मंत्री किंवा कोणताही आमदार किंवा कोणताही खासदार हा आमचा प्रश्न विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये मांडतच नाही, कारण ह्यांना आमच्या समाजाबद्दल कुठंतरी वाईट वाटतं, आमच्या समाजाची चेष्टा करावीशी वाटते, निंदा वाट करायची वाटते, घृणा आहे आमच्या समाजाबद्दल आणि म्हणून ही सरकार ही आमच्या समाजाला जाणीवपूर्वक ह्या पद्धतीनं वेठीस धरण्यासाठी आम्हाला आमचा समाज स्वतंत्र मिळाला आहे पण आमच्या समाजाला स्वतंत्र मिळालं नाही, कारण आम्हाला संवैधानिक अधिकारच ह्या सरकारने मिळू दिलं नाही, लोकप्रतिनिधींनी मिळू दिलेलं नाही। आज आमच्या प्रत्येक गावामधला आमदार जर म्हटला किंवा मंत्री असेल, खासदार असेल, कुणीच म्हणत नाही की हा बेलदार समाज वंचित राहिलेला आहे आणि त्याचा प्रश्न मांडला पाहिजे म्हणून। आता राज्य सरकारला, शासन आणि प्रशासनाला आम्ही निवेदनं देऊन कंटाळलेलो आहोत। आता मला असं वाटतंय की जसं देवाला बकरं आणि कोंबडं द्यावं लागतं तसं ह्या सरकारला आमच्या बेलदार समाजाचा बळी हवा आहे
आणि असा बळी जर महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून माझा स्वतःचं द्यायची वेळ येत असेल आणि ते झाल्यानंतर जरी आमचा समाजाचा विकास होणार असेल, आमच्या समाजाच्या लोकांना जातीचे दाखले मिळणार असतील, तर आता मी तयार आहे. येणाऱ्या 20 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी क्रांतीभूमी आहे चौदार तळे, त्या ठिकाणच्या आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आमच्या समाजाला संविधानिक न्याय अधिकार मिळवण्यासाठी आमरण उपोषण मी करणार आहे आणि त्यावरती आम्ही ठाम आहोत.